नमस्कार माझे लाडके मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवर अतिशय सोपे आणि तडकेदार भाषण। मित्रांनो, हे भाषण लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये खूपच सोपे आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग भाषणाची सुरुवात करूया। भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता। आजच्या या शिवमय कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझे सर्व शिवभक्त रसिक हो, सर्वांना माझा नमस्कार। आज मी इथे एका औषम महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, ज्यांच्या मला तुम्हालाच नाहीतर संपूर्ण देशाला अभिमान आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले होय। सर्वप्रथम ज्यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकविला, त्या राजेशिव छत्रपतींना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करतो, तर तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। मित्र हो, 19 फेब्रुवारी 1630 ह्या सोन्याचा दिवस या मंगल दिनी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते। राजमाता जिजाऊंनी बालवयातच त्यांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम, प्रजादक्षता असे सद्गुणाचे बालकड दिले। माता जिजाऊ शिवरायांना म्हणत असत की शिवबा आपला जन्म रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला आहे, त्यासाठी आपण स्वराज निर्माण करा। जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। त्यांनी अनेक किल्ले जिंकले, संपूर्ण स्वराज्याची स्थापना करून त्यांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरविले। 6 जून 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला व जनतेला एक लोक कल्याणकारी, पराक्रमी व एक आदर्श राजा मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व गुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे राजे होते। हवा वेगाने नव्हती, हवापेक्षाही त्यांचा वेग होता, हवा वेगाने नव्हती, हवापेक्षाही त्यांचा वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता। असा जी जाऊंच्या छावा लाखात नव्हे तर जगात एक होता, जगात एक होता। दुर्दैवाने अशा या महान छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 एप्रिल 1680 रोजी अखेरचा श्वास घेतला। एक आदर्श राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवरायांना माझ्या मानाचा मुजरा। जय जिजाऊ, जय शिवाजी। धन्यवाद। मित्रांनो, मी आशा करते तुम्हाला हा तडकेदार भाषण आवडला असेल, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवे नवे मराठी भाषण, निबंध आणि स्टडी कंटेंट मी तुम्हाला या चॅनलवर देत राहील। थँक्स फॉर वॉचिंग।